नमस्कार, मी अस्मिता, अस्मिताज किचन आणि लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार आहे। आपण सगळ्या स्त्रिया आज महालक्ष्मीसाठीचं व्रत करतो, तिची पूजा करतो। माझीही आज महालक्ष्मीची पूजा करून झालेली आहे, तुम्ही बघितलंच असेल। तर आज आपल्याला विशेष सेवा लक्ष्मी कृपा होण्यासाठी करायची आहे, तर त्या सेवा कुठल्या ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। पहिली सेवा, तुमच्याकडे जर असं श्रीयंत्र असेल, बघा हे श्रीयंत्र आहे, तर ह्या श्रीयंत्रावर आपल्याला आज कुंकुमार्चन करायचं आहे। आता कुंकुमार्चन म्हणजे काय, तर कुंकवाचं स्नान आपल्याला घालायचं आहे। आणि तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल, तर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, फोटो असेल, किंवा कुलदेवतेची मूर्ती असेल, फोटो असेल, नाहीतर अन्नपूर्णाची मूर्ती असेल, याच्यावर आपल्याला कुंकवाचं स्नान आपल्याला घालायचं आहे। बघा, देवीला कुंकू अतिशय प्रिय आहे, आणि म्हणून हे स्नान घालताना कुंकवाचं आपल्याला श्री सूक्त सुद्धा बोलायचं आहे। एक एक श्लोक बोलत जायचं, आणि ह्या पाच बोटांनी देवीला कुंकू आपल्याला टाकायचं आहे। तुम्ही श्रीयंत्रावर किंवा देवीच्या मूर्तीवर हे स्नान करू शकतात। तर आपल्याला हे आज करायचंच आहे, यामुळे लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते। आपली जी लक्ष्मी आहे आपल्याकडे, ती लक्ष्मी स्थिर राहते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सौभाग्य वृद्धी होते ह्या सेवेमुळे। तर आपल्याला 16 वेळा तरी श्री सूक्त बोलायचं आहे हे कुंकवाचं स्नान करताना, इतकी सेवा आज करायचीच आहे। दुसरी सेवा, तुम्ही जो लक्ष्मीचा मंत्र आहे ओम श्री नमहा, या मंत्राचा जास्तीत जास्त तुमच्याकडून जितका जप शक्य होईल तितका जप करायचा आहे। किंवा तुम्ही लक्ष्मीचा जो मंत्र आहे दुसरा मंत्र, तोही तुम्ही बोलू शकतात। जसं की ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा मंत्र तुम्हाला जास्तीत जास्त ह्या मंत्राचा जप करायचा आहे। विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। बघा, विष्णूंना सुद्धा आपल्याला आजच्या दिवशी प्रसन्न करायचं आहे, म्हणून विष्णूंची सुद्धा आज विशेष सेवा करायची आहे। विष्णूंचा मंत्र बोलायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, एक वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं वाचन आपल्याला करायचं आहे। कुंकुमार्चन कसं करावं हा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, जर तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला अवश्य भेट द्या। आवळ्याचं पूजन सुद्धा आजच्या या महालक्ष्मीच्या गुरुवारच्या पूजेमध्ये करायचं आहे, कारण आवळा हा विष्णूंना अतिशय प्रिय आहे, आणि विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला आवळ्याचं पूजन करायचं आहे। विष्णू प्रसन्न झाले म्हणजे लक्ष्मी माता ही प्रसन्न होतेच आपल्यावर। दुसरी गोष्ट, लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण ज्या कवड्यांचं पूजन केलेलं असतं, बघा लक्ष्मी मातेला कवडी अतिशय प्रिय आहे, तर त्या कवड्यासुद्धा आज देवघरात तुम्ही कुठे ठेवलेल्या असतील त्या ठिकाणाहून त्यांना तुम्ही आज बाहेर काढून त्याचंसुद्धा आज तुम्ही पूजन करायचं आहे, म्हणजे त्या तितक्याच सिद्ध होतील। मी इथे माझ्या पूजेमध्ये एक कवडी ठेवलेली आहे आणि त्याचं पूजन मी केलेलं आहे। तर ह्या सर्व सेवा होत्या महालक्ष्मीसाठी आज आपल्याला करायच्या आहेत त्या। दुसरी गोष्ट म्हणजे आज संपा षष्ठी आहे, तर ज्या लोकांकडे खंडेरावाचा टाक असतो देवघरात, ते लोक आज तळी भरतात। तर ही तळी कशी भरायची, अतिशय सोपं आहे। एक मोठं ताट घ्यायचं, त्यामध्ये तांदूळ टाकायचे, आणि त्या तांदूळाने अष्टदल तयार करायचं। तर अष्टदल म्हणजे काय, तर आठ पाकळ्या असं एक फुलं काढायचं, त्याला आठ पाकळ्या ह्या करायच्या, आणि त्या पाकळ्यांमध्ये एक छोटासा खोलगट भाग करून त्यामध्ये हळद भरायची, कारण हळद ही खंडेरावाला प्रिय आहे। तर मुंडाला भंडारा असंही म्हणतात। तर हा भंडारा आठही पाकळ्यांमध्ये भरायचा, आणि मध्यभागी तांब्याचा कलश स्थानापन्न करायचा। तांब्याच्या कलशात पाणी घ्यायचं, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळद, कुंकू, अक्षता वाहून त्यावर 5 विड्याची पानं ठेवायची। विड्याची पानं जर नाही मिळाली तर आंब्याची पानंही तुम्ही घेऊ शकतात, त्यावर एक नारळ ठेवायचा, आणि मध्यभागी हा कलश स्थानापन्न करायचा। नंतर एक खोबऱ्याची वाटी घ्यायची, त्यामध्ये भंडारा थोडासा भरायचा, आणि तुमच्याकडे जर टाक असेल खंडेरावाचा, तो त्या कलशाच्या समोरच ठेवायचा। आणि नंतर घरामधील मंडळींनी म्हणजे माणसांनी, तुमच्याकडे 3 पुरुष मंडळी असतील, 5 पुरुष मंडळी असतील, लहान बालकही चालतात, तर त्यांनी 5 जणांनी मिळून ते तांबण म्हणजे ते ताट उचलायचं, आणि आपल्या डोक्याला 3 वेळा लावून ते खाली ठेवायचं। 1 वेळा लावायचं आणि ते पुन्हा खाली ठेवायचं, असं 3 वेळा करायचं। आणि नंतर खंडेरावाची जी आरती असते ती बोलायची। ती आरती बोलल्यानंतर खंडेरावाच्या त्या टाकाची
पंचोपचार पूजा करायची, हळद कुंकू अक्षता फूल वाहायचं, धूपदीप ओवाळायचं आणि नंतर आपण जी वाटी ठेवलेली असते खोबऱ्याची त्याला ती तोडायची आणि त्या ती वाटी तोडल्यानंतर आपल्या मागे त्याची अशी उधळण केल्यानंतर बाकी जो उरलेला प्रसाद असेल तो सगळ्या मंडळींना द्यायचा. तर ही झाली तळी भरणं. तर चंपाषष्टीला आपल्याला हे आज करायचंच आहे आणि नैवेद्यही आपल्याला आज दाखवायचा असतो. तर भरीत आणि बाजरीची भाकरी हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो. बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी सुद्धा केली जाते. तर असं सगळे तळी भरायचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्हाला जर बघायचा असेल त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिकडे तुम्ही तो व्हिडिओ अवश्य बघा. तर आज या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.